नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथकावर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तीनही नद्यांची एकूण 35% सफाई झालेली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देऊन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सिंचन विभागाच्या सूचनेनुसार अंबाझरी ते क्रेझी कॅस्टल व अंबाझरी घाट दरम्यान नाग नदीचे पात्र 17 मीटर रुंद करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्या दृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.